मिरजेमध्ये दिंडीवीएस परिसरामध्ये असलेल्या ओढ्यामध्ये गेल्या महिन्यात 3 शेळ्यांवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा आज दिंडीवीएस परिसरामध्ये अरुण शिंदे या गवळ्याची 2.5 वर्षाची रेडी रात्रीच्या सुमारास हिंस्र प्राण्याने ठार मारून त्याचे मांस खाल्ल्याचे आहे. या परिसरामध्ये दुसऱ्यांदा जनावरांवर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. 1 महिन्याच्या कालावधीत मिरज बोलवाड रोडवर दिंडीवीएस टाकळी रोड या परिसरामध्ये 1 गाय, 3 शेळ्या, 1 रेडी या जनावरांवर हिंसर प्राण्याने हल्ला करून त्यांना ठार केलं आहे. अरुण शिंदे यांच्या कुत्र्यालासुद्धा या हल्ल्यामध्ये जबर जखमी केलं आहे. त्यामुळं वनविभागाचे अधिकारी आर एस पाटील व महापालिका आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबतची माहिती घेतली. लांडगा किंवा तरस हा हिंस्र प्राणी असण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. याबाबत आता नागरिकांमधून या हिंस्र प्राण्याचा शोध घ्यावा, त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. अरुण श्रीपती शिंदे राहणार दिंडीवीएस मिरज. मी इथे गेली 25-30 वर्षाला इथे जनावर माझे आहे आणि आजपर्यंत जी आजरात्रीची जी घटना घडली ती जवळजवळ 15-20 हजाराच्या पुढची माझी नुकसान झालेली आहे. माझ्या मशीतरी रुकू जवळजवळ 2.5-3 वर्षाचा रुकू रिडी माझी काल रात्री लांडग्याने किंवा आणि कुठल्या प्राण्याने वन्यप्राणी मारल्या ती जनावर मेलेलं आहे. माझं हा ह्याच्यावरतीच माझं संसार पोट चालतं आहे, ह्याच्यावरती माझं उदरनिर्वाह आहे आणि हे जर असं जर प्रत्येकाचं जर होत असेल तर माझी नुकसान झालेली आहे ती कोण भरून देणार. आणि या ठिकाणी अशी व्यवस्था करावी की त्यांनी इथं ह्या शेजारी माझ्या घरा शेजारी वड्याचं हे आहे, वडा आहे, त्या ठिकाणी वड्यात कुत्री असतात किंवा लांडगा असतो किंवा अन्य प्राणी येतात, त्याच्यामुळे आम्हाला लोकांना त्रास आहेच. ह्या 1 महिन्यापूर्वी आबा पाटील म्हणून आमचे इथे माझे मित्र यांच्या पण 2-4 शेळ्या अशाच लांडग्याने फाडल्या, त्याचंही नुकसान झालं, त्यामुळं याची दखल शासनाने घ्यावी. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.